जनतेच्या विम्यासाठी 250 कोटींची तरतूद करून देखील पालिकेच्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे पालिका कर्मचाऱ्यांचे बळी जात असल्याचा घनघाती आरोप करण्यात आला आहे. नागरिकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कोरोना युद्ध म्हणून लढत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे बळी जात आहेत. ज्यात काही दिवसांमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांचा देखील दुर्दैवाने यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून 188 कोटीहून अधिक आर्थिक बजेट असलेल्या या श्रीरामपूर नगरपालिकेत मागील 2 महिन्यापूर्वी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिका कर्मचाऱ्यांसह शहरातील ज्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नाही अशा सर्व नागरिकांचा विमा काढण्याकरिता 250 कोटींची तरतूद सभागृहात सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. मात्र याच 2 महिने उलटून देखील सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रलंबित असल्याने पालिकेच्या आर्थिक बजेटची होळी करून उपनगराध्यक्ष करण ससाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला आहे. यावेळी शहरातील नागरिकांना मोठ्या नेत्यांशी असलेल्या संबंधांचा आव आणणाऱ्या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या हिताचे प्रश्न का सोडवता आले नाही असा सवाल शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांनी केला आहे. करणदादा व सचिन भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये एक दुर्दैवाची बाब आहे का ह्या काळामध्ये अशा कामासाठी सुद्धा यावं लागलं आणि श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये कधी स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या नागरिकांची श्रीरामपुरातल्या अहोरात्र सेवा करतात आणि आज दुःख दद्द करणारी असे आमच्या नगरपालिकेतील कर्मचारी हे यांच्या करोनामुळं निधन झाले त्यांना मी प्रथमतः आमच्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो आणि नगर प्रशासनाला एक आता विनंतीचे दिवस गेले. नगर प्रशासनाला असं विचारतो का तुम्ही अजून किती कर्मचारी मरण्याची वाट या ठिकाणी बघणार आहे. श्रीरामपूर नगरपालिकेत कर्मचारी जे होते रिटायर झालेले लोक त्यांचे पैसे तुमच्याकडं पगार वेळेवर नाही. नगरपालिकेच्या मागच्या बाजूला दवाखाना आहे त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी विरोध केला करोना सेंटर चालू करू नका. पण त्या ठिकाणी आडमुठं धोरण ह्या नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी व प्रशासनाने जे स्वीकारलं आणि त्या ठिकाणी करोना सेंटर चालू केलं तर माझ्या स्वतःचं ह्या ठिकाणी ठाम म्हणणं आहे का जे कर्मचारी या ठिकाणी गेलेत ते त्या करोना सेंटरच्या शेजारी फायर फायटर असेल ज्या झाडू कामगार गटर कामगार जे आहे सफाई कामगार त्यांचं हजेरीचं ठिकाण असेल त्यांचे उठवायचं असेल ते ऑफिस त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची वर्दळ त्या ठिकाणी राहते आणि त्यांना मरणाचं ते जे मृत्यूमुखी पडले याला जबाबदार पूर्णपणे हे प्रशासन आहे. कारण लोकांनी विरोध केला होता आपल्या सर्व मीडियाने असेल पेपरवाल्यांनी असेल लोकांनी निवेदन दिलं नगरसेवकांच्या कानावर घातलं नगरसेवकांनी त्यांना सांगितलं की इथं करू नका पण ऐकलं नाही. त्यावेळेस आम्ही सांगत होतो आज आमच्यातला म्हणजे दुर्दैव एवढं आहे का एका कर्मचाऱ्याला दवाखान्याच्या गेटवर जीव सोडला फक्त डिपॉझिट भरायला 20,000 रुपये नाही म्हणून त्या कर्मचाऱ्याला नगरच्या हॉस्पिटलमध्ये गेटमध्ये त्याचा जीव गेला आणि त्या कर्मचाऱ्याला तसंच ॲम्ब्युलन्समध्ये इथून पैसे पाठवले ॲम्ब्युलन्समध्ये त्यावेळेस घरी आणलं. ही दुर्दैव आहे. आम्ही कायम सांगतो याच्यात कुठलंही या श्रीरामपूरच्या नगरपालिकेच्या राजकीय काही संबंध नाही. पण जे लोक ह्या श्रीरामपूरकरांची सेवा करतात अशा कर्मचाऱ्यांना तुम्ही कधी बघणार तुम्हाला आम्ही कायम सांगत आलो. तुमचं ह्या श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांच्याबरोबर काम करत सत्ताधारे असतील आम्ही कायम सांगत आलो का कर्मचारी पहिले जर नीट राहिले तो श्रीरामपूरचा एक कणा आहे. श्रीरामपूरचा कणा जर नीट नाही राहिला तर हे गाव हे या गावात शेकडो मृतदेह हात रस्त्यावर पडतील. त्याप्रमाणे यांना पहिलं काही दिलं पाहिजे. मी आवर्जून सांगतो का जे सफाई कर्मचारी या श्रीरामपूर शहरामध्ये सकाळी झाडझूड करायला महिला भगिनी येतात त्या महिला भगिनींना तोंडाला मास्क नाही बिचारे आपल्या पदर बांधतात सचिन भाऊ. त्याच्यानंतर त्यांना हँडग्लोव्ज नाही. त्याच्यानंतर कचरा भरायला येणाऱ्या बायांची परिस्थिती सांगतो आणि मी खोटं बोलत असेल तर मी त्याचे पुरावे पण देतो. हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या घालतात त्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या बाटल्या धरतात म्हणजे हँडग्लोवसुद्धा नाही. आणि कशासाठी फुगीरपणा करायचा 100-200 कोटीचं आमचं बजेट. आज बजेटमध्ये तरतूद मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आमचे वरपर्यंत संमर दाखवायचे मंत्री आले त्यांच्या मागं गाड्यात फिरायचं पण कर्मचाऱ्यासाठी काहीच नाही करायचं. परवा दिवशी पालकमंत्री यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांचं काम होतं का तुम्ही ह्या गावासाठी काय देता तुम्ही ह्या गावासाठी काय करता ठोस पुरावा ठोस मागणी त्यांनी करायची होती.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या ज्या नगरपालिका महानगरपालिका तिथं ऑक्सिजनचे पॉईंट उभा राहायचे त्यावेळेस यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाची बाब आहे का जो ज्या बजेट जे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्या संदर्भात मी बोलू शकत नाही बोलणार नाही कारण तो अधिकार करणदादा ससन आहे रोटे पाटील हे नगरसेवकांचं आहे ते बोलतील ते त्या ठिकाणी त्या बजेटला मंजुरीला तिथं होते. म्हणून मी एवढं सांगेल का त्या बजेटमध्ये तरतूद केलेली होती आज 3-4 महिने झाले त्यात कर्मचाऱ्यांवर खर्च करायचा असेल काही असेल हे सुद्धा करू शकले नाही अशा प्रशासनाचा मी शहर काँग्रेसच्या वतीनं व आमच्या कैलासवासी जयंतराव ससने यांच्या मित्रमंडळाच्या वतीने निषेध करतो. आणि 2-8 दिवसामध्ये जर कर्मचाऱ्यांचे विम्याचा प्रश्न असेल त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल हा जर सुटला नाही आरोग्य विम्यांचा जर उतरवला नाही तर निश्चितच पुढील आंदोलन हे वेगळ्या स्वरूपाचं होईल. तसेच नागरिकांच्या जबाबदारीची जाण नसलेल्या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी विम्याचा प्रश्न हा मार्गी लावण्याऐवजी मोठमोठ्या नेत्यांच्या पुढे पुढे करण्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाने यांनी यावेळी केला आहे. ज्याप्रमाणे मगाशी शहराध्यक्ष आदरणीय छल्लर साहेबांनी सांगितलं की अत्यंत दुर्दैवी अशा घटनेसाठी आणि वाईट प्रसंगासाठी इथं आम्ही उभो सर्वप्रथम जे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत की ज्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत मनापासून या शहराच्या लोकांची नागरिकांची सेवा केली आणि आपला जीव गमावला त्या सर्व कर्मचाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हा जो प्रसंग आहे अत्यंत वाईट आहे त्यामध्ये आपल्या नगरपालिकेचे माजी कर्मचारी मगर असतील नंतर पाणी पुरवठा विभागामध्ये काम करणारे बोरिंगचं रिपेअर करणारे रायगणकर मामा असतील आता परवा दिवशीच आरोग्य खात्यामध्ये जे एक्सपायर झाले ते दिलीप दांडगे असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत वाईट दिवस आले. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून आम्ही सातत्याने आवाज उठवतो आहे की नगरपालिकेच्या बजेटमध्ये आपण पाहू शकतात की हा माझ्याकडे 2021-22 अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये 188 कोटींची तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये 16 नंबर पानावरती या ठिकाणी नागरी जनविमा म्हणून 50 लाखांची तरतूदसुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की ही जी रक्कम आहे ही कमी आहे तर तुम्ही ती वाढून 2.5 कोटींची करा आणि कर्मचाऱ्यांच्या बरोबरच नागरिकांचेसुद्धा की ज्यांनी खाजगी विमा घेतलेला नाही अशा सगळ्या नागरिकांचासुद्धा जन आरोग्य विमा उतरावा. परंतु आज ही मीटिंग फेब्रुवारी महिन्यात झाली होती आज मे महिना आहे 2 महिने उलटूनसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. कालच आम्ही माननीय शिवसाहेबांना विचारलं की काय कुठपर्यंत आलेलं आहे जनविमा कधी होणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने या बजेटला मंजुरी दिलेली नाही. याचा अर्थ किती गंभीर किती लक्ष या सगळ्यांचं प्रशासनाचं या गोष्टीकडे आहे. मी या सगळ्या जे मृत्यू पावले आपले सगळे कर्मचारी त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात मी होतो त्यांचे सातत्याने फोन चालू होते त्यांना ॲम्ब्युलन्स करून देणे त्यांना जागा मिळवून देणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सातत्याने जाणवलं की या सगळ्यांची परिस्थिती अत्यंत हलकीची होती. त्यांच्याकडे स्वतःचे असे रोख 20,000 सुद्धा नव्हते. उदाहरण म्हणून सांगतो की दिलीप दांडगे नावाचे जे कर्मचारी होते ते परवा दिवशी ज्या 6 दिवसापूर्वी सेंट लूक हॉस्पिटल या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेले त्यांच्या नातेवाईक मला फोन केला की त्यांना 50,000 रुपये डिपॉझिट मागितलं आहे. परंतु त्या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या मित्रांना विनंती करून तिथल्या त्या सिस्टर यांना विनंती करून त्यांना 20,000 डिपॉझिटमध्ये ॲडमिशन करून दिलं. नंतर ते सिरियस झाल्यानंतर परत पुन्हा त्यांना 20,000 ची मागणी झाली त्यावेळेस त्या सर्व त्यांच्या मित्रांनी वर्गणी करून ते 20,000 भरले आणि त्यांना कार्डिक ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. असं सांगितलं गेली नगरपालिका प्रशासनाकडून की त्यांच्यासाठी एक बेड रिझर्व आहे सिव्हिल हॉस्पिटल नगरला. परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटवरती पोहोचल्यानंतर 15 तास त्यांना बाहेर ठेवण्यात आलं आणि एकही माणूस पाहायला आला नाही. दुर्दैवाने त्यांचं गेटवरतीच निधन झालं. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे की एका बाजूला जे लोक आपलं संरक्षण करतायत त्यांच्यासाठी नगरपालिका काय करते हे आपण पाहतो आहोत. मग जर हा जर विमा असेल नगरपालिकेने योग्य वेळी काढला असता तर नक्कीच मला खात्री आहे की या विम्याच्या मदतीने ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेऊ शकले असते. पैशांचा विचार त्यांनी केला नसता आज फक्त पैशांचा विचार केल्यामुळे या 3 लोकांना जीव गमावा लागलेला आहे. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मग ह्याच्या बजेटच्या तरतुदी आहे की 2.5-3 कोटी रुपये तुम्ही जनविम्यासाठी ठेवता ह्या फक्त दाखवण्यासाठी आहेत का की किती नागरिकांचे आणि किती कर्मचाऱ्यांचे जीव घेतल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे हा मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सातत्याने सुद्धा
मागणी करून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळं आज आम्ही या निर्णयापर्यंत आलो आहे की हे बजेट म्हणजे नुसतं कागद झालेले आहेत, पत्रव्या झाले आहेत. आज आम्ही या बजेटचा निषेध करण्यासाठी आणि या सगळ्या चुकीच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही बजेट या ठिकाणी पेटून देणार आहोत. कारण की या सगळ्याचा काही आज लोकं मारतायत, कर्मचारी उसने पैसे घेऊन ॲडमिट होत आहेत, असे दुर्दैवी या नगरपालिकेची आहे, या श्रीरामपूरमध्ये आहे. या सर्वांचा मी निषेध करतो. यावेळी काँग्रेसचे आबा रोटे, सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय चल्लारे, युवराज फंड आदी उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर, अहमदनगर.